श्री स्वामी समर्थ सर्वांना. अविधवा नवमी, आई नवमी, आयो नवमी म्हणजे अविधवा नवमीला एका स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला हा विधी आहे. पितृपंधरवाड्यामध्ये नवमी तिथीला अविधवा नवमी, आयो नवमी श्राद्ध केले जाते. पितृपक्षातला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा, तसेच काही तिथींचे महत्त्वही अनन्यसाधारण असते. त्यात अविधवा नवमी श्राद्ध हे एक आहे. 2024 पितृपक्ष 18 सप्टेंबरला चालू होत असून तो 2 ऑक्टोबर म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत चालणार आहे. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रात सांगितले गेले आहे. यावर्षी ही तिथी 25 सप्टेंबर बुधवार या दिवशी येत आहे. अवेहपणी आयो नवमी, आई नवमी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सदवा म्हणजेच अविधवा म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हा सदवा हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याने वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवायचे आहे. जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः घालावे. अविधवा नवमीचे श्राद्ध करण्याची पद्धत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी उठल्यावर देवपूजा करून घ्यायची आहे. तुळशीला पाणी घालायचं आहे कारण अविधवा नवमी ही सुहासिन महिलेची केली जाते आणि तुळस ही देखील माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी आपल्या पितृपक्षात आपण जो पण काही नैवेद्य बनवतो तो त्या नैवेद्याचा स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे. त्यानंतर एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला, सुहासिन स्त्रीला घरी जेवायला बोलवायचं असतं. त्या स्त्रीला तुम्ही आदल्या दिवशी जेवणाचं निमंत्रण देऊ शकतात. त्या स्त्रीला घरी बोलवल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर त्या स्त्रीचे पाय धुवून घ्यायचे आहे. त्या स्त्रीला जेवायला बसण्यासाठी आपल्याला एखादा कपडा, सतरंजी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या स्त्रीला तुम्ही जो पण काही स्वयंपाक बनवलेला असेल तो स्वयंपाक तिला वाढून त्या सुवासिन स्त्रीला जेवायला जेवू घालायचं आहे. यानंतर आपल्याला तिला हळदी कुंकू लावून तिला सौभाग्य अलंकाराच्या वस्तू तुम्ही यथाशक्तीने देऊ शकतात. मग तुम्ही एखादी साडी किंवा अन्य भेटवस्तू देखील तिला देऊ शकतात. त्या तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य देखील दाखवतात. आता हे सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला गायीसाठी एक पान काढायचं आहे. गायीसाठी एक पान काढा. तुमच्या टेरेसवर कावळ्यासाठी देखील तुम्ही एक घास तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सुवासिन स्त्रीला जेवायला बसवायचं आहे. सुवासिन स्त्रीला जेवायला बसवण्याच्या अगोदर तुमच्या आई म्हणजे तुमच्या वारलेल्या आईंचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला एक पाट मांडायचा आहे. त्यावर तुम्हाला एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. पांढरा कपडा अंथरा किंवा कुठलाही ब्लाऊज पीस तुम्ही स्वच्छ अंथरला तरी चालेल. त्यावर तुम्हाला तुमच्या आईचा, आजीचा, जी स्त्री असेल तिचा फोटो स्वच्छ पुसून मांडायचा आहे. फोटोला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे. हार घालायचा आहे. त्यानंतर फोटोसमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला धूप, अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला आपण जो पण काही स्वयंपाक बनवलेला आहे हा स्वयंपाकाचं ताट नैवेद्य म्हणून आपल्याला त्या फोटोसमोर देखील ठेवायचं असतं. आता ताट ठेवल्यानंतर त्या ताटाभोवती आपल्याला पाणी 3 वेळा फिरवायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे. ओम पितृदेवताय नम म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे. घरात जेवढी व्यक्ती असतील, मुलं असतील, त्या सर्वांनी फोटोला नमस्कार करायचा आहे.
यानंतर आपल्याला सुवासिनी स्त्रीला जेवायला घालायचं असतं. सर्वात अगोदर तुम्हाला देवाला नैवेद्य काढायचा आहे, त्यानंतर गाईसाठी एक पान काढायचं आहे, कावळ्यासाठी काढायचं आहे, मग तुम्हाला तुमची आजी असेल, आई असेल, त्यांच्या फोटोसमोर तुम्हाला नैवेद्य वाढायचा आहे, त्यानंतर तुम्हाला एक सुवासिन महिलेला जेवायला घालायचं आहे. तर या पद्धतीने हा विधी केला जातो. यानंतर तुम्ही हा स्वयंपाक तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही जेवायला घरी बोलावू शकतात आणि त्यांना तुम्हाला जेवायला घालायचं असतं. यानंतर तुम्ही ब्राह्मणाला किंवा गरिबाला यथाशक्तीने दानधर्म देखील करू शकतात. या दिवशी आपण ज्यांना उपास करू म्हणून जेवायला बोलवत असतो त्यांच्या रूपात आपले पूर्वज येऊन जेवण करून जातात असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला आपण ज्यांना जेवायला सांगितलेलं आहे त्यांना आदराने यथाशक्तीने त्यांचा मान सन्मान करून त्यांना जेवायला द्यायचं आहे. यानंतर ज्यांना आयोनवमीच्या दिवशी पित्र घालणे शक्य नसेल, काही अडचण आल्यामुळे घालू शकले नाही, तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आयोनवमी श्राद्ध तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे एखाद्याची सावत्र आई असेल आणि ती आई सुवासिन वारली असेल तर त्या आईचं देखील मुलगा श्राद्ध हे करू शकतो. त्यानंतर या दिवशी सूर्याला देखील अर्घ द्यायचं आहे. तसं पाहिलं तर 15 दिवस तुम्ही सूर्याला अर्घ देऊ शकतात, याने देखील पितर आपल्यावर तृप्त होतात. ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी तुम्ही आपल्या पितरांसाठी संध्याकाळी 6 वाजेनंतर 6:30 वाजता तुम्हाला एक दिवा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्हाला तुमच्या पितरांना उद्देशून लावायचा असतो. तुम्ही एक कणकेचा किंवा पंती घ्या किंवा कणकेचा दिवा घ्या, त्यात जोड वात घाला, त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल घाला, थोडेसे काळे तीळ टाका आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या दक्षिण दिशा जिथे असेल त्या दिशेच्या भिंतीला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि ह्या दिव्याची ज्योत देखील तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायची आहे. दिवा लावताना दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. तुम्ही एखादं झाडाचं पान ठेवू शकतात, आंब्याचं पान ठेवू शकतात किंवा एखादी वाटी, एखादी छोटी डिश ठेवून त्यावर तांदूळ ठेवून तुम्हाला हा दिवा तुमच्या घरात दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेला करायचा आहे. हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी लावत असतो, यामुळे आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते, आपले पितर ह्या आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देऊन जातात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.